गेल्या दीड पावणे दोन वर्षापासून उद्याच्या 22 मार्चला 2 वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनामुळे आपलं शिक्षण अडचणीत आलेलं आहे. पहिली दुसरी आणि आता तिसरी लाट प्रचंड असं नुकसान आपल्या विद्यार्थ्यांचं झालं, शिक्षणाचं झालं. आणि या दोन लाटेमध्ये अनेक शिक्षक कर्मचारी आपल्याला सोडून गेले. कोरोना झाला, काहींना सेकंड लाटेमध्ये आफ्टर कोविड वर्कर माझे सारखे आजार झाले. 10-15 लाखापर्यंत त्यांचा खर्च गेलेला होता. आणि म्हणून ही बाब लक्षात आल्यानंतर ताबडतोब राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला जी काही वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती दिली जाते त्या 28 हजारामध्ये आपण कोरोनाचा पण समावेश केलेला आहे. आता ती 29 हजाराची यादी आपली झालेली आहे. आणि त्याचं जी आर काढण्याचं सुद्धा काम आपण केलं, त्याचाही लाभ ज्यांना कोणाला असा आजार झाला त्यांना त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. आज आपण प्रयत्न करून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अनुदानित शाळेत दिलेल्या 12-13 वर्ग तुकड्या या सगळ्यांचा कायम शब्द काढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शाळा पात्र झाल्या त्यांना आता 100% अनुदान पण आपण मिळवून दिलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पात्र झाल्या त्यांना 20% होतं. आपलं सरकार आलं, आपण प्रयत्न केला, आता आपण त्यांना 40% घेऊन गेलेलो आहे. परंतु आपण प्रयत्न करतोय की आता राहिलेल्या सुद्धा सगळ्या शाळा का या घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक राहिले हे सगळेच आता अनुदानावर आले पाहिजे. यासाठी गेले वर्षभर झालं वेळोवेळी शिक्षण संचालक, आयुक्त यांच्याबरोबर बैठका घेऊन आता हे सगळे प्रस्ताव मुंबईला घेऊन जाण्याचं काम आपण केलं. कारण ज्या 2 तारखेला त्याची प्राथमिक यादी सुद्धा आपण वेबसाईटवरती लावली होती, जेणेकरून किमान आमचा जीव भांड्यात पडावं बाबा आमचं नाव आहे म्हटल्यानंतर थोडासा दिलास आमच्या शिक्षक बांधवाला येतो. म्हणून आपण तीही यादी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याही यादीत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव आहे. तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या अधिवेशनात आपला प्रयत्न चाललेला आहे की आता नुसतं 20-40-60 नाही तर 100% अनुदान या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात मिळायला पाहिजे. प्रचलित धोरण शासनाने लागू केलं पाहिजे याहीसाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. आणि नक्कीच आघाडी सरकार त्याबाबतीचा निर्णय घेईल ही पण ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितोय. काल दिवाळीसारखा मोठा सण आपला 4 तारखेला आलेला होता आणि माझ्या लक्षात आलं की आता काही वेतन हे 1 ते 10 तारखेच्या दरम्यान होतं. आणि म्हणून आपण राज्य शासनाकडे प्रयत्न करून आपलं वेतन हे दिवाळीपूर्वी बिफोर ॲडव्हान्समध्ये 4 तारखेच्या अगोदर 30 ऑक्टोबरला आपल्या खात्यावर जमा करण्याचं सुद्धा काम आपण केलेलं होतं. यापूर्वी आपल्याला आठवत असेल तर आमच्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा रमजान ईद सारखा पवित्र असा मोठा सण तो सुद्धा महिन्याच्या 24 तारखेला आलेला होता. तेव्हा सुद्धा आपण प्रयत्न करून आपलं सरकार होतं आपण विशेष आदेश काढला आणि आपलं त्या महिन्याचं वेतन सुद्धा 24 तारखेच्या पूर्वी ॲडव्हान्समध्ये करून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणजे बारीक सारीक गोष्टीवरती आपलं आमदार म्हणून लक्ष ठेवणं आणि ते सोडून घेणं हे काम मी सातत्याने त्या ठिकाणी करत आलेलो आहे. आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची अडचण निर्माण झाली. कोरोनामुळं अनेक विद्यार्थी पालक आपापल्या गावी गेले आणि म्हणून आपण गेले 2 वर्षे झाले ही संच मान्यता रोखून धरलेली होती, संच मान्यता करू दिली नाही का? तर आता मोठ्या संख्येनं शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होतील म्हणून ही संच मान्यता आपण थांबू ठेवलेली होती. परंतु त्याच्यामध्ये शेवटी वेतन करायला संच मान्यता हा महत्वाचा कागद लागतो आणि मग त्याच्यामध्येही आपण शिक्षण मंत्र्याबरोबर बोलून मार्ग काढला आणि 22 मार्च 2020ला मोदी साहेबांनी ज्या दिवशी थाळी वाजवली त्या दिवसापासून या देशामध्ये लॉकडाऊन लागलेलं होतं आपल्याला माहीत आहे. आणि मग 20 जानेवारी मध्ये काही कोरोना नव्हता, लॉकडाऊन नव्हतं, आपली शाळा सुरू होती आणि मग 20 जानेवारी ची पटसंख्या ग्राह्य धरून 19-20 ची संच मान्यता करायची आणि 19-20 ची संच मान्यता 20-21ला कुठलीही संख्या न पाहता डोळे झाकून कॅरी फॉरवर्ड करायची असा निर्णय आपण राज्य शासनाला घ्यायला लावला आणि दोन्ही संच मान्यता आता शाळांना मिळण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आपण बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष त्या ठिकाणी ठेवतो आणि ही बाधा आमच्या शिक्षकांना होऊ नये ही पण काळजी घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आले किंवा त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडे 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% आले असेल तर त्याही सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे याहीसाठी आपण प्रयत्न करतोय. आता तो प्रस्ताव शासन दरबारी दाखल झालेला येणाऱ्या काळामध्ये त्याचाही सरकार निर्णय घेईल आणि ती सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू होण्याचं काम नक्की होईल ही पण ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी देतोय.
आज सातत्याने या ठिकाणी आपल्याला अंधारणीतून आम्ही संगणक संच त्या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आपली शाळा ही 100% नसल्यामुळे शासनाचा नियम आहे की आपल्या शाळेला 100% अनुदान पाहिजे, परंतु आता विशेष बाब म्हणून आपलं सगळं प्रेम लक्षात घेऊन आपल्याला किमान आता पहिली ते सातवी ही जी आपला प्राथमिकचा 100% शाळा आहे त्याला आम्ही निश्चितपणाने संगणक देऊ, एक प्रिंटर पण देऊ, जेणेकरून दोन्ही शाळेची कामं जे आपल्याला आता ऑनलाईन बिलं करायची असतात हे असतात, आता ऑनलाईन सगळी कामं आहेत त्यामुळे त्यालाही त्याचा उपयोग होईल, तेव्हा त्याही दृष्टीने मी काळजी घेईन ही पण ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या काल झालेल्या संक्रांतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण जो सत्कार केला त्याबद्दल आपले आपल्या संस्थेचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.